जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे शाळा बंद पडत असून यावर सरकार मात्र तोंडसूक घेऊन बसलेलं पाहायला मिळतंय या शाळा पूर्णपणे सुरू करण्यासाठी कोणतीच योजना राबवताना दिसत नसल्याने जनतेची शिक्षणाच्या खासगीकरणामुळे लूट देखील होत आहे लिंगाळी ग्रामपंचायत हत्तीला देखे देखील जिल्हा परिषदेच्या शाळा देखील बंद पडल्या आहेत शाळांना कचरा कुंडीचे स्वरूप झाले आहे तसेच अंगणवाडीचे देखील तेच हाल झाले आहेत कोणत्याच प्रकारे स्वच्छता व चांगला रस्ता नसल्याने लहान बालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच सर्प देखील वावरत आहेत वाढलेली झुडपी काढत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले जिल्हा परिषद अंगणवाडीसाठी आलेला निधी नेमका वापरला कुठे जातो असा देखील सवाल उपस्थित होतोय याचा आढावा आमच्या प्रतिनिधी पवन साळवे यांनी घेतला आहे चला तर पाहूयात हा ग्राउंड रिपोर्ट झुमा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपण दौंड तालुक्यातील लिंगाळी या ठिकाणी आहोत पुणे पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं मात्र पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील लिंगाळी या ठिकाणी मात्र तशी परिस्थिती दिसताना आपल्याला दिसत नाही कारण या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आहे जिल्हा परिषदेचे काही वर्ग देखील बंद पडलेले आहेत मात्र या ठिकाणी अंगणवाडीचे वर्ग भरत आहेत मात्र अंगणवाडीचे वर्ग भरत असताना देखील या ठिकाणी लहान लहान विद्यार्थी येत आहे मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यवस्था स्वच्छता देखील या ठिकाणी केलेली नसल्याने या ठिकाणी कोणतेही अपघात होण्याची दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही कशाप्रकारे या ठिकाणी झाडे वाढलेली आहेत मात्र कोणत्याही प्रकारे या ठिकाणी सरपंच असेल ग्रामपंचायत असेल या ठिकाणी दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर कशा प्रकारे या ठिकाणी आता ग्रामपंचायत आणि सरपंच आता याच्याकडे दूर लक्ष लक्ष घालून या, या सर्व परिस्थितीकडे आता गांभीर्याने पाहणार हे देखील पाहण्याजोगे ठरणार दे आहे कोणत्याही प्रकारे या ठिकाणी सोयीसुविधा नसल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील अडचणींना सामोरं जावं लागतं आहे या ठिकाणी काही आ, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे स्वच्छ भारत अभियान ग्रामीणचा जो बोर्ड लावलेला आहे त्या ठिकाणी मात्र बोर्ड फक्त नावावर आहे की काय असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय कशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षणाला अधिक महत्त्व देण्याऐवजी मात्र फक्त बोर्ड आणि फ्लेक्सबाजी आणि जाहिरात करण्यात करण्यामध्ये ग्रामपंचायत व्यस्त आहे का असा देखील उप प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आता कशा प्रकारे या ठिकाणावरून जी अंगणवाडी आहे अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सोयीसुविधा देणार आता ग्रामपंचायत आणि सरपंच हे देखील आता पाहण्याजोगे ठरणार आहे आता तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी काही वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी सुरू होती मात्र काही कारणास्तव ते देखील बंद पडलेलं आहे ज्या ज्या प्रकारे शिक्षण व्यवस्थेचं प्रायव्हेट प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण होतं आहे तशा तशा पद्धतीने जे सरकारी शाळा असेल जिदा जिल्हा परिषदेच्या शाळा असेल त्या देखील बंद पडलेल्या आहेत आता कशाप्रकारे जिल्हा परिषद आता या सर्व गोष्टीकडे लक्ष घालणार आणि या सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना जो त्रास होतो आहे त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार हे देखील आता पाण्याजोगे ठरणार आहे पवन साळवे जुमा न्यूज दौंड